हातकणंगले तालुक्यातील हुपरीची चंदेरी नगरी अशी ओळख आहे. हे शहर आता दीपक आणि आशा पाटील या दाम्पत्याच्या रामभक्तीनं चर्चेत आलंय. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल फक्त हिंदू धर्मीयच नव्हे तर अन्य धर्मियांबद्दल नितांत आदर आहे. 22 जानेवारीला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं अयोध्या नगरीसह देशभरात सगळीकडं अनेक कार्यक्रम होणार आहेत. पण या सगळ्यात भक्तिमय भाव मात्र कायम राहिला पाहिजे अशी अनेकांची भावना आहे. प्रभू श्रीरामांबद्दल भक्तिभाव व्यक्त करणारे देशभरात असंख्य लोक आहेत. यामध्ये हुपरीतील आशा पाटील यांची रामभक्ती सध्या चर्चेत आली आहे. 5 ऑगस्ट 2020 मंदिराच्या पायाभरणीचा समारंभ झाला. या समारंभाला आपल्याला प्रत्यक्ष जाता येणार नाही, पण आपल्या श्रीरामाबद्दलच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी तेव्हापासून जय श्रीराम हा जप लिहायला सुरुवात केली आहे. जय श्रीराम. ज्या दिवशी माझ्या मनात भूमिपूजन राम जन्मभूमीचे भूमिपूजनची तयारी चालू होती, त्या दिवशी माझ्या मनात विचार आला की आपण बी काहीतरी करून दाखवा म्हणून एक मनात माझ्या ऊर्जा निर्माण झाली की आपण एक काहीतरी जय श्रीरामचा जप लिहावा असे मला वाटायला लागले. म्हणून मी जय श्रीरामचा जप लिहायला चालू केले. आतापर्यंत माझी इच्छा होती की अयोध्येला जायची, की अयोध्येला आता जाण्यासारखं काही हे नाही आहे. त्याच्यामुळं माझं जाणं रद्द झाल्यामुळे मी 22 जानेवारीपर्यंत जप लिहायचं असं ठरवलेलं होतं. आजारपणाचा अपवाद वगळता आशा पाटील यांनी गेली 2.5 वर्ष जप लिहिण्यात सातत्य ठेवलंय. आत्तापर्यंत त्यांनी 3,78,000 अधिक वेळा जय श्रीराम लिहून आपल्या निस्सीम रामभक्तीचं दर्शन घडवलंय. फक्त हा जप लिहून त्या थांबलेल्या नाही तर त्यांनी प्रत्येक वहीच्या मागं सर्व शब्दांची बेरीज सुद्धा लिहिली आहे. अधिक रंजक गोष्ट म्हणजे या जपलेखनासाठी त्यांनी 4 प्रकारची पेनं वापरली आहेत. कोणत्या कंपनीचा पेन किती अक्षरं लिहू शकतो, तसंच कोणत्या कंपनीच्या वहीत किती अक्षरं सामावू शकतात हे सुद्धा त्या अचूकपणे सांगतात. त्यांना श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्या अगोदर जय श्रीराम हा जप 4,00,000 वेळा लिहून पूर्ण करायचा आहे. आणि मला सांगायचे म्हणजे मी आता येत्या 22 तारखेपर्यंत 4,00,000 जप लिहायचं संकल्प केलेला आहे, तो मी पूर्ण करून दाखवणारच आहे. आशा पाटील यांच्याप्रमाणेच त्यांचे पती दीपक पाटील यांनी सुद्धा आपल्या रामभक्तीचं अनोखं दर्शन घडवलंय. दीपक पाटील यांनी 2 महिन्यांपूर्वी वयाच्या 68व्या वर्षी 22 दिवसांच्या काळात 1,650 किलोमीटरचा प्रवास करत सायकलवरून अयोध्या नगरी गाठली. त्याच्याही पुढं प्रवास सुरू ठेवत ते काशी विश्वनाथपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे या प्रवासासाठी कुठलीही अत्याधुनिक सायकल न वापरता त्यांनी आपल्याकडील साध्या सायकलचाच या प्रवासासाठी वापर केला. दीपक पाटील यांनी आजवर वयाच्या 63व्या वर्षापासून सलग 6 वर्ष 16,000 किलोमीटरचा प्रवास याच सायकलवरून यशस्वीपणे पूर्ण केलाय. खरं तर दीपक पाटील यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचा विचार केला तर त्यांची एंजिओप्लास्टी झाली आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना दोन्ही कानांसाठी श्रवणयंत्राचा वापर करावा लागतो. या शारीरिक स्थितीमुळं घरच्यांचा विरोध असताना सुद्धा ऊन वारा थंडी या कशाचीही तमा न बाळगता दीपक पाटील यांनी आपल्या अनोख्या रामभक्तीचं दर्शन घडवलंय. रामकृष्ण, माझा अयोध्येचा प्रवास, काशी विश्वनाथचा प्रवास पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये सगळं घडलेलं आहे. आतापर्यंत माझा 16,000 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. मी यात समाधान आहे. माझी पत्नीने सुद्धा श्रीरामच्या अयोध्याच्या ह्याच्यात तिने पण भरपूर लिखाण केलं आहे. तिने पण मला भरपूर पाठिंबा दिला आहे आणि आम्ही दोघांचा संकल्प जवळजवळ पुरा झाल्याकत आहे. बजरंग बली यांची रामभक्ती सर्वश्रुत आहे. बालोपासनेची देवता असलेल्या याच बजरंग बलींना आदर्श मानत या दाम्पत्यानं आपल्या मुलाला कुस्तीपटू बनवलंय. त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलंय. त्याच्याही पुढे जाऊन या दाम्पत्याला आपला नातू आणि नात यांनाही पहिलवानच बनवायचंय. त्यामुळं त्यांची नातवंड शाळे इतकीच लाल मातीत सुद्धा रमतात. या दाम्पत्याच्या रूपानं खऱ्या श्रीराम भक्तीचा दीपक निस्सीमपणे तेवत राहील अशी आशा आहे. एस न्यूजसाठी संगम कांबळेसह वृत्तसंकलन विभाग.